वेजिटेरियन, रोटी क्लब मिडटाउन के अध्यक्ष श्रीकांत पंचायत जी, सेक्रेटरी दीपक गुजरा, श्री सूर्यकुमार जी, श्री नितेश शाह, श्री विजय देवड़कर, यही तुम्हारा खास निमंत्रण दिला ते माझे माझे पण कॉलेजला बसून दिला ते डॉक्टर पी के शाह सर्व रोटरी आहेत आणि ज्यांचा सरकार आपण अवलंब उपस्थित केलेला आहे ते डॉक्टर सर्वधानांच्या तिन्ही कन्या सौ माधुरी जोशी, सौ माया भानू आणि सौ मुक्ता पराजय आणि त्याचबरोबर आजचे दुसरे सरकारमंत्री श्री सोमनाथ स्वामी त्याचबरोबर व्यासपीठा समोरही बसलेली सर्व अदानी मंडळी आणि बंधू भगिनी आजच्या सरकार प्रसंगी खरं म्हणजे मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं पण प्रश्न असा की अभिनंदन नेमकं कोणाचं करायचं ज्याचा सरकार झाला त्यांचा तर त्यांनी इतका चांगला सरकार करायचं ठरवलं तर रोटी करतात म्हणजे त्यांचा सरकार झाला ते पटवर्धन तर अभिनंदना दाखवण्यासाठी वर्षानुवर्ष पासून मनामध्ये आहे पण इतकं चांगलं नाव दुसऱ्या कुणाला सुद्धा रोटरी क्लब मिडटाऊनला सगळ्यात पहिल्यांदा सुचलं म्हणून मी पहिल्यांदा रोटरी क्लबच्या मनामधून अभिनंदन करतो कारण डॉक्टर पटवर्धनांचा आणि माझा न भेटतं खूप पहिले कॉलेज विभागापासून झालेलं आहे माझा रूपाळचा नितीन मेळवे हा दिवसातून चार वेळेस डॉक्टर पटवर्धनांचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला डॉक्टर पटवर्धनांनी असं सांगितलंय असं म्हणून त्याची जीवनाची सुरुवात पाहिजे त्याच्यामुळे मला सुद्धा असं वाटलं की मी त्यांना कधी तरी भेटलं तुमचं किती मोठं काम आहे हे आपण निश्चितपणे सगळेजण जाणता पण इथं प्रचंड मोठं काम असलेल्या व्यक्तीचा इतक्या वर्षानंतर त्यांना बोलून आपल्याला सत्कार करावा वाटला त्याबद्दल सर्व रोटरीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि परमेश्वर त्यांना अशी वेळोवेळी प्रेरणा देऊ अशी परमेश्वराला सुद्धा प्रार्थना करतो कारण समाजाच्या चांगल्या गोष्टींचा उदाहरण समाजासमोर वेळोवेळी करून दिला नाही तर चांगल्या गोष्टींचा प्रभाव काय जन्म होणार नाही आणि म्हणून डॉक्टर पटवर्धनांचं नाव आपण लक्षात ठेवून 14 वर्षाच्या वनवासानंतर तरी त्यांना पुन्हा एकदा प्रतिष्ठापना दिली आज ते दुर्दैवाने येऊ शकले नाही पण त्याच्या कन्या आल्या म्हणून मला असं वाटतं की पहिलं अभिनंदन की आपल्या कराने करणार असल्याचं चांगलं सुटले काम या दोन्ही सत्कारमंत्र्यांशी बोलण्यासाठी खूप आहे पण दुसरा जो सत्कार तुम्ही निवडला मी त्याचा पहिल्यांदा अर्ज घेतो सत्कार पहिल्यांदा आपण स्वतःच्या केला आज आपल्या देशामध्ये कामाला प्रतिष्ठा खरोखर आहे का कधीतरी प्रश्न विचारावा लागतो ज्या पद्धतीची एखादी रॅट रेस असते ज्या पद्धतीने एखादी मॅट रेस असते तशा पद्धतीने आपण आपल्या मनाशी ठरवलेला एक पिरामिड तयार केला आहे आणि एक सदस्य गोष्टी आपण त्या पद्धतीने विचार करतो आणि